आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। विधानसभेची निवडणूक 2 महिन्यांवर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारसंघात दौऱ्यांचा धडाका लावला आहे। विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। यातच महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टीका टिप्पणी दुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर बोलताना एक वादग्रस्त विधान केलं होतं। राष्ट्रवादी बरोबर आपलं कधीही पटलं नाही, कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात, असं विधान मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं। या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचाही इशारा दिला होता। दरम्यान या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। मला बाकीचं काहीही बोलायचं नाही, माझ्या पुरतं बोला, कोण काय बोललं याबाबत मला काहीही देणं घेणं नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानावर अधिक बोलणं टाळलं। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।